या बातमीचे प्रायोजक आहे अमृता फार्म फ्रेश चिकन, हायजीनिक चिकन, उच्च दर्जा व उत्तम आरोग्याची हमी, आता थेट घरपोच सेवा। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील लाडकी शिरखेड रोडवर रात्रीच्या वेळी बस पुलाजवळ पाण्यात अडकल्याने प्रवासी बसमध्येच अडकले होते। रात्रीचा अंधार आणि पाण्याच्या प्रवाहामुळे प्रवाशांना बाहेर निघता येत नव्हतं। या दरम्यान शिरखेड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जिल्हा प्रशासनाला माहिती कळवली। जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा शोध व बचाव पथक साहित्यासह पाठविण्यात आले। तब्बल 4 तासानंतर रेस्क्यू टीमने बसमध्ये अडकलेल्या 19 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आणि नंतर या प्रवाशांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले। रात्रीच्या अंधारात रेस्क्यू टीमला प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली। यावेळी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस असल्याने आपत्ती नियंत्रण कक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। पूर मोठ्या प्रमाणात आलेला होता, सारखं पुराचं पाणी जे आहे ते वाढत होतं, त्यामुळे आम्हाला पुराचं पाणी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अमरावती ते मोर्शी रोडवरील जो शिरखेड फाट्याच्या समोरचा ब्रिज आहे, डायव्हर्शन ब्रिज आहे, तो डायव्हर्शन ब्रिज आम्हाला तोडावा लागला, त्यामुळे पाणी हळूहळू कमी झालं। परंतु एव्हाना आम्ही माननीय SDPO मॅडम, माननीय तहसीलदार साहेब, माननीय SDM साहेब, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब, माननीय अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी संपर्क साधला। याऐवजी आम्ही रेस्क्यू टीमशी संपर्क साधला आणि रेस्क्यू टीमला पाचारण करून रेस्क्यू टीमच्या मदतीने आम्ही एकूण ड्रायव्हर आणि कंडक्टरसह एकूण 19 प्रवाशांना सुखरूप जे आहे ते बाहेर काढलेलं आहे। जगदीश जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान TV, अमरावती।